उन्हाळा आला की महाराष्ट्रातील पाणी टंचाई म्हणजे राज्यात चर्चेचा केंद्र बनते. मात्र याच पार्श्वभूमीवर नियोजन शून्य उदासीन अधिकाऱ्यांमुळे मुरबाड तालुक्यातील सासणे गावात उन्हाळ्या आधीच गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सासणे गावात सुमारे 350 घरे व 2 आदिवासी वाड्या असून यात विविध कुटुंबातील सुमारे 1300 लोकसंख्या आहे. या कुटुंबांना पूर्णपणे येथील विहीर व हातपंपाच्या पाणी स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. गावात शासनाची पाणी पुरवठा योजना अंमलात असून प्रत्यक्षात गेल्या 9 महिन्यांपासून ती किरकोळ कारणास्तव बंद अवस्थेत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात पाण्याचा तितकासा तुटवडा नसल्याने गावकऱ्यांनी याबाबत तक्रार केली नव्हती, मात्र हातपंपाच्या पाण्याची धार दिवसेंदिवस कमी होत असल्याने कोणत्याही दिनी पाणी जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी संतप्त महिलांनी कडकडून प्रतिक्रिया देऊन आपल्या वेदना व्यक्त केल्या. यात दिवसभरातील सर्वाधिक वेळ पाणी वाहतूक करण्यात जात असून वेळेच्या अपव्यया व्यतिरिक्त शरीराचे सांधे व हाडे खिळखिळी होऊन शारीरिक हानी होत असल्याचे महिलांनी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितले. जीवनाची परिस्थिती फारच इकडं खराबच आहे तसं बोललं तर, आणि ज्या बोरिंगीनं पाणी येते त्याच्या सुद्धा घाण येते. आणि 1.5 वर्ष झालं आम्हाला नळ नाही येत, पाणी आपसून मिळालं. पूर्ण पूर्ण दिवस आमचा पाण्यावरच जातो. सकाळी पण पाणी भरा, संध्याकाळी पण पाणी भरा. त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायला पण भेटत नाही आम्हाला, आणि पूर्ण दिवस आमच्या पाण्यावरच जातो. नळ पाणी पुरवठा योजना जी आहे ती पण नाही, ते पण कुठे 1.5 वर्ष झाले आम्हाला. विहिरीला पाणी येते काय? जुन्या विहिरी आहेत त्याच नवीन करायला घेतल्या, मग नवीन विहिरी बांधून द्या आम्हाला. पाण्याची काहीतरी व्यवस्था आम्हाला करूनच द्यायला पाहिजे ना. पिण्याच्या पाणी पाणी आपण असून किती न्यायचं? आम्ही असे सांधे देतात, आमच्या हात पाय दुखायला लागलेत, महिला आजारी झालेत पाणी आपसून. आता ज्या विहिरी ज्या आहेत सद्यस्थितीला चांगल्या, त्या तोडायला घेतात, त्या संदर्भात काय म्हणतात? जुन्याच विहिरी तोडण्यात येणार असं समजलंय काय? तर सासणे गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करून लाखोंची कामे मंजूर करण्यात आली आहेत. याच सद्यस्थितीला असणाऱ्या विहिरींनाच डागडुजी करून लाखोंचा निधी खर्ची लावण्याचे पत्रक भाजपने प्रसिद्ध केले आहे. मात्र ही योजना गावकऱ्यांसाठी नसून ठेकेदार व अधिकाऱ्यांसाठी निधी लुटण्याचे कुरण असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच याबाबत पत्रव्यवहार करून जुने पाणी स्त्रोत सुव्यवस्थित असून सदरचा निधी नवीन पाणी स्त्रोत बनवण्यासाठी खर्ची करावे, अन्यथा गावातर्फे हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे सासणे गावचे माजी सरपंच नितीन खंडागळे यांनी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितले. माध्यमांच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जो आपल्याला इथं RCC काँक्रीट करून ही विहीर बांधण्यात येत आहे, तर ही विहीर चांगल्या स्थितीत आहे म्हणून सदरच्या विहिरीचे पण फोटो घ्यावे. सदरची विहीर सुस्थितीत आहे, पाण्याचा सोत्रही चांगला आहे. परंतु जर RCC आपण करत असाल किंवा तिला ब्लास्टिंग करत असाल तर तिचे असणारे सोत्र हे बंद होऊन जाऊ बंद होतील आणि सदरच्या विहिरीचा जो चांगल्या पद्धतीचा पाणी आहे तो बंद राहील आणि आपल्याला किंवा पाण्याचा सोत्र निर्माण होणार नाही. आता माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की नवीन सोत्र तयार करण्यासाठी नवीन विहीर खोदावी आणि तिथं नवीन जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नवीन विहीर तयार करावी. आणि केवळ आत्ता तर असं दिसून येते केवळ हा ठेकेदाराच्या फायद्यासाठी केलेलं काम आहे किंवा ठेकेदाराच्या त्याचा निव्वळ फायदा व्हावा आणि त्या माध्यमातून हा जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून त्या सदर विहीर ही RCC करण्याचे काम शासनाने योजलेलं दिसतं. याबाबत गट विकास अधिकारी केळकर यांच्याशी संपर्क साधला असता पाणी पुरवठा विभागाला जाब विचारण्यात येईल, तसेच सासणे गावाला मी स्वतः भेट देऊन सदरचा गंभीर प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आमच्या चॅनलशी बोलताना सांगितले.